या खालील रेड झोन मधील जिल्ह्यात पुढे कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. हे रेड झोन जिल्ह्यात कडक निर्बंध होणं अपेक्षित याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. यामध्ये बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आणि त्याचबरोबर 15 जिल्ह्यांचा याच्याबरोबरीने रेड झोनमध्ये समावेश आहे. कारण इथे कोरोना रुग्ण हे वाढताना दिसत आहेत. लॉकडाऊन असून सुद्धा कोरोना रुग्ण हे आटोक्यात येताना दिसत नाही आहेत. म्हणून या जिल्ह्यांना आता रेड झोनमध्ये टाकत तिथे कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. सागर, काय माहिती याबद्दल? विशाल, महाराष्ट्रातले साधारणतः 14 ते 15 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्णसंख्या तर झपाट्याने वाढतीच आहे, पण त्याचवेळी मृत्यूदर सुद्धा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये येत्या 30 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. जर तशी परिस्थिती पाहिली तर 1 महिना लॉकडाऊनला पूर्ण होईल, पण तरी देखील या 15 जिल्ह्यांमध्ये अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे. यामुळे कदाचित 1 जून पासून जी नवीन नियमावली लागू केली जाईल राज्य सरकारमध्ये, अशा परिस्थितीत ज्या जिल्हे जे सांगितले गेलेले आहेत त्यामध्ये कोल्हापूर, बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढच्या काही कालावधीमध्ये साधारणतः 15 दिवसांसाठी अधिक कडक निर्बंध लागू असतील. आणि इतर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये जिथे रुग्णसंख्या कमी होतीये अशा ठिकाणी कदाचित शिथिलता दिली जाईल असं सांगितलं जातं. आणि याबाबतचा दुजोवार सुद्धा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. विशाल, धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. हे कडक निर्बंध लावणं गरजेचं आहे, अर्थात कोरोना